आज आपण विज्ञान तंत्रज्ञान भाग दोन मधील प्रकरण पहिले अनुवंशिकता व उत्क्रांती या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरच्या दोन तासिकांमध्ये आपण अनुवंशिकतेबद्दलची माहिती घेतलेली आहे, त्याचबरोबर भाषांतरण, स्थानांतरण, उत्परिवर्तन याही घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत उत्क्रांती. विद्यार्थी मित्रांनो, उत्क्रांती म्हणजे सजीवाचा सावकाश होणारा क्रमिक बदल, सजीवामध्ये होणारा सावकाश क्रमिक बदल. हा जो सजीवाचा बदल जो आहे, उत्क्रांतीची जी प्रक्रिया ही अत्यंत सावकाश आणि जीवाचा विकास साधणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थी मित्रांनो, अंतराळामधील ग्रहताऱ्यांपासून अगदी पृथ्वीपर्यंत पृथ्वीवरील सर्व सजीवसृष्टीबद्दल जे काही बदल होत त्या बदलातील प्रत्येक टप्प्याचा अभ्यास उत्क्रांतीमध्ये होणे आवश्यक आहे. यामध्ये अगदी प्रथमतः या ठिकाणी सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा असा हा जो क्रमिक बदल आहे तो बदल म्हणजे उत्क्रांती आपण बघितलेला आहे. यामध्ये त्या ठिकाणी नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवाच्या एखाद्या घटकामध्ये अनेक पिढ्यांपर्यंत जे बदल होतात आणि नव्या जीवजातीच निर्माण होतात तो बदल म्हणजे सजीवाची उत्क्रांती होय. विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ 3.5 अब्ज वर्षापूर्वी या पृथ्वीतलावर एकाही सजीवाचं अस्तित्व नव्हतं, सजीवाचं जीवन नव्हतं. अगदी सुरुवातीच्या कालखंडामध्ये अगदी साधे मूलद्रव्य तयार झाले. या साध्या मूलद्रव्यांच्या संयोगातून अगदी साधी संयुग तयार झाले. साध्या संयुगातून त्या ठिकाणी सेंद्रिय आणि असेंद्रिय अशा प्रकारची संयुगे तयार झाली असावीत. त्यानंतर या सेंद्रिय आणि असेंद्रिय संयोगाच्या संयोगातून त्या ठिकाणी यांच्या मिश्रणातून प्राचीन पेशी तयार झाल्या. आता ह्या ज्या प्राचीन पेशी तयार झाल्या, या प्राचीन पेशींनी त्यांच्या आजूबाजूला असलेल्या रसायनांचं भक्षण करून त्यांनी त्यांची वाढ केली. आणि रसायनांचं भक्षण करून त्यांनी त्यांची वाढ केल्यानंतर त्या ठिकाणी या ज्या पेशी तयार झाल्या, या पेशींमधून त्या ठिकाणी मग ह्या ज्या पेशी आहेत या पेशी तयार झाल्या आणि आजूबाजूच्या रसायनांचं भक्षण केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची वाढ झाली. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून ज्या पेशी उपलब्ध नैसर्गिक निवड प्रतिसाद म्हणून राहिल्या त्यांची वाढ झाली. ज्या नैसर्गिक निवडीला टिकाव धरू शकले नाही अशा पेशी काळाच्या ओघामध्ये नष्ट झाल्या असाव्यात. आज मी तिला पृथ्वीतलावर कोट्यवधी प्राण्यांच्या आहेत. यामध्ये आपण जर बघितलं तर अगदी एक पेशीय अमीबापासून अगदी विशाल त्या ठिकाणी बहुपेशीय डायनासोर, मानव, देवमासा इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये प्रजाती आज असतात. या प्रजातीमध्ये त्यांच्या आकारामध्ये विविधता आहे, त्यांच्या जटिलतेमध्ये विविधता आहेत. त्याचबरोबर प्राण्यांमध्ये जर वनस्पतीमध्ये जर आपण बघितलं तर अगदी एक पेशीय क्लोरेलापासून अगदी महाकाय असा विशाल वटवृक्ष इतकी मोठी विविधता वनस्पती या सजीव प्रकारामध्ये आहे. हा जो सजीव प्रकार आहे म्हणजे एक पेशीय ते बहुपेशीय हा जो होणारा सजीवाचा विकास आहे तो हे उत्क्रांतीमध्ये होतो. विद्यार्थी मित्रांनो, सजीवाचं अस्तित्व अगदी आपण जर बघितलं तर अगदी विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवापर्यंत, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवापर्यंत सजीवाचं अस्तित्व आहे. हवा, पाणी, खडक या सगळ्या ठिकाणी सजीवाचं आज अस्तित्व आहे. मुलांना हे जे सजीव आहेत या सजीवांबद्दल मानवाला अगदी प्राचीन कालखंडापासून मानवाला त्याचा उगम कसा झाला, सजीवाचा उगम कसा झाला याची प्रचंड मोठी उत्सुकता मानवाला लागून होती. आणि या उत्सुकतेपोटीच त्या ठिकाणी मानवाने अगदी त्या ठिकाणी ह्या सजीवांमध्ये इतकी मोठी विविधता कुठून आली याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आणि मग याबाबत ज्या काही उपपत्ती मांडल्या गेल्या या उपपत्तीमध्ये सजीवाचा क्रमविकास किंवा सजीवाची उत्क्रांती हा सिद्धांत सर्वमान्य झाला. आणि त्यानंतर त्या ठिकाणी उत्क्रांतीचा सिद्धांत थिअरी ऑफ इव्होल्युशन हा नवा सिद्धांत मांडला गेला. या नव्या सिद्धांतानुसार त्या ठिकाणी पहिलं जीवद्रव्य समुद्रामध्ये तयार झालं असं मानण्यात आलं. आणि या जीवद्रव्यातून हजारो वर्षांच्या बदलानंतर या जीवद्रव्यातून
एक पेशीय सजीव निर्माण झाला. हे जे सगळे बदल होतात विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे बदल होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो. क्रमाक्रमाने होणारे हे बदल आहेत. या एक पेशीय सजीवापासून बहुपेशीय सजीव निर्माण झाला हा जो कालखंड आहे, या कालखंडाला त्या ठिकाणी एक पेशीय सजीवातून हळूहळू अधिक जटिल सजीव निर्माण झाला आणि मग हा जो सजीवाच्या विकासाचा कालखंड आहे, हा विकासाचा कालखंड जवळपास 300 कोटी वर्षापासूनचा आहे. या विकास कालखंडामध्ये त्या ठिकाणी सजीवातील बदल आणि विकास ही सर्वव्यापी सर्व अंगांनी चालणारी प्रक्रिया आहे. या सर्वव्यापी सर्व अंगांनी चालणाऱ्या प्रक्रियेलाच आपण उत्क्रांती म्हणतो. या उत्क्रांतीमध्ये त्या ठिकाणी उत्क्रांतीमध्ये जो सजीवाची जी संघटनात्मक उत्क्रांती झाली वनस्पतीमध्ये असेल किंवा प्राण्यांमध्ये असेल, प्राण्यांचा जो प्रागतिक विकास झाला, या प्रागतिक विकासाला आपण आज उत्क्रांती म्हणतो. धन्यवाद.